आपण भेटण्याची वेळ आली. आतापर्यंत दुष्यंत कुठे होता हे तुम्हाला माहित होतं मिस्टर बल्ला, पण आता तो कुठे हे मी सांगते. शोधा शोधा सगळीकडे शोधा, माझा दुष्यंत तुम्हाला कुठेही सापडणार नाही. इथून आता बाहेर कसं पडायचं? त्या बल्लाळीने तर सॉलिड सिक्युरिटी लावली. होय नेहा, जे सत्य जाणून घेण्यासाठी सगळ्यांनी पराकोटीचा प्रयत्न केला, ज्या मुलाचं नाव माहीत व्हावं यासाठी लोकांनी जंग जंग पछाडलं, तो ह्याच घरात इतकी वर्ष ह्याच घरात राहत होता, आणि तेही माझा मोठा भाऊ म्हणून. हो पण हे कसं शक्य? आणि आई, त्यांना माहित होतं हे सगळं? तुम्हा दोघांना सोडून घरातल्या सगळ्यांना हे सत्य माहिती. म्हणजे दुष्यंत ह्या घरातला नसूनही मॉमनी त्याचं जास्त कौतुक केलं, त्याला जास्त महत्व दिलं, पण का काकू? आता हे तुझ्या मॉमलाच माहित, पण मी मात्र तुझ्या लहानपणापासून बघत आले बाळा, प्रत्येक गोष्ट दुष्यंतला आधी दिली गेली, प्रत्येक गोष्टीत त्याला पहिला प्रेफरन्स दिला गेला,
साहेब, साहेब। रितेश, इतकी वर्ष ह्या घरात आपल्या सगळ्यांचीच फसवणूक होते। काकू, ह्यात सगळ्यात जास्त फसवणूक माझी झाली आहे। याचा थेट परिणाम फक्त माझ्यावर झालाय काकू। इतकी वर्ष हे घर, हा बिझनेस, हे सगळं मी त्याच्याबरोबर वाटून घेतलंय, वाटून सांभाळलंय। इनफॅक्ट मॉम डॅडनी उपकार केल्यासारखं दिलंय मला हे सगळं। जेव्हा की ह्या सगळ्यावर खरा अधिकार फक्त माझा आहे। होता, हक्क होता, पण आता तुझा हक्क नाहीये रितेश, आता फक्त दुष्यंतचा हक्क आहे। कारण हे घर आता तू दुष्यंतच्या आजोबांच्या नावावर केलंयस, म्हणजेच दुष्यंतच्या। Are you okay, बड़े भैया? I am completely fine. आणि बरं झालं तू अगदी वेळेवर आलास। अरे आपलं बोलणं झालं ना फोनवर, त्यावेळेला मी घराच्या बाहेरच होतो। येस बड़े भैया, आपण भेटण्याची वेळ आली। इथे आलो तर हे दोघं होतेच। आपण जे ठरवलं ते करायला हवं, चल निघूया। हे बघ, मी एक काम करतो, मी पटकन बाहेर जाऊन येतो। तू एक काम कर, तू ही दोरी घे आणि या लोकांना बांधून टाक। हां, मी आलो। माझा दुष्यंत मला परत हवाय। अरे वा बल्ला, आत्ता तुला साक्षात्कार झाला का की दुष्यंत तुझा नातू आहे? अचानक खूप प्रेम वाटायला लागलंय दुष्यंत बद्दल। पण तू एक गोष्ट विसरतोयस, मी आणि सुहासिनी आम्ही दोघांनी आमचं रक्त आटवून दुष्यंतला लहानाचं मोठं केलंय। उपकार नाही केलेत, कोणतेही उपकार केले नाही जेके साहेब, उलट गुन्हाच केलाय तुम्ही आमचा आणि बल्लाळ घराण्याचा। बल्लाळ घराण्याचा वंश इतकी वर्ष आमच्यापासून लांब ठेवला। अरे वा, गुन्ह्याचा आरोप कोण करतय? आत्ता फक्त आरोपच केलेत सुहासिनी, पण दुष्यंतला तुम्हीच पळवलंय हे पोलीस सिद्धही करतील। माझ्याच मुलाला पळवून न्यायची मला काही गरज नाहीये ज्योती, आणि कुणा मैत्रिणीच्या मदतीने तर नाहीच नाही। राजरोसपणे तुमच्या घरातनं घेऊन जायला आले होते त्याला, आठवते ना? हो तर, कारण तोच प्लॅन होता ना तुझा। एकीकडे बंदुकीच्या धाकावर दुष्यंतला घेऊन जायला आल्यासारखं दाखवायचं आणि दुसरीकडे मैथिलीच्या मदतीनं मागच्या मागे दुष्यंतला पळवायचं। मागच्या दाराने ती माणसं काम करतात ज्योती, ज्यांना पुढच्या दाराने यायला तोंड नसत। मी ताठमाने आले होते तुमच्या घरी, आठवते ना? मला तुझ्या या कणखरपणाच्या आणि स्वाभिमानाच्या गप्पा ऐकायच्या नाहीयेत, त्यासाठी आलेच नाहीये मी। जरा बोलाव तुझ्या सुनेला, सोनियाला, म्हणजे जिला सोनिया म्हणून समोर करून तुम्ही सगळ्यांच्या डोळ्यात धूळ फेकताय ना, तिला, मैथिलीला। ती सोनिया नाहीये, मैथिली आहे, हे चांगलंच माहिती आहे मला। ती मैथिली नाही,
ती सोनी आहे, तुमच्यासाठी काम करणारी सोनी. अजून किती वेगवेगळी सत्य लपवून ठेवणार आहे सुहासिनी, आणि किती काळ ती मुलगी मैथिलीच आहे. आणि तुम्हा दोघींचं संगनमत आहे तसं नसतं ना सुहासिनी, तर दुष्यंत गायब झाल्याबरोबर ती मुलगी इथे निघून आली नसती. आत्ता आमच्या बरोबर दुष्यंताला शोधत फिरली असती. ती माझी ताई असूच शकत नाही, कारण माझ्या ताईला दुष्यंतदादांना पळवून न्यायची गरजच भासते नसते. माझ्या ताईचं आणि दुष्यंतदादांचं प्रेम होतं एकमेकांवर मनापासून, आणि माझी ताई जर खरंच परत आली असती ना, तर दुष्यंतदादांनी सन्मानाने घरी आणलं असतं तिला. अरे वा, इंटरेस्टिंग. काय ग सुहासिनी, हे आहेत का तुझ्या संस्कारी सुनेचे गुण? गुड. बाळ, एवढं पण तुला माहिती नाही का की चार मोठी माणसं काही महत्वाचं बोलत असतील तर आपण मध्ये चोंबडेपणा करू नये, जसं तू आत्ता केलास. मोठी माणसं तुमच्यासारखी खोटी असतील ना, तर त्यांचा खोटेपणा उघड करण्यासाठी आमचे संस्कार कधीच आड येत नाही. आणि आपल्या घराच्या वाईटावर उठलेल्यांना धडा शिकवायची शिकवण दिली आहे माझ्या ताईने, जी मी कधीच विसरू शकत नाही. या माणसामुळे घडतंय हे सगळं. रितेश साहेबांना या घरापासून, दुष्यंतदादापासून तोडायचा प्रयत्न केला याने. सतत त्यांच्या मनात विष कालवलं त्याने. आणि आणि आता दुष्यंतदादा सुद्धा यांच्याच ताब्यात आहे. स्वतःचा डाव उघड होऊ नये म्हणून माझ्या ताईचं नाव पुढे करतोय हा. हे एवढं सगळं कशाच्या आधारावर बोलतीयस तू? उचलली जीभ आणि लावली टाळ्याला. काय पुरावा काय आहे तुझ्याकडे? पुराव्याची काय गरज आहे? दुष्यंत दादा जर तुमच्याकडे नसते तर त्यांना शोधत फिरला असता तुम्ही. इथे आमच्याबरोबर भांडण करत राहिला नसता. बरोबर बोलतीये ती. बोल बल्ला, कुठे आहे माझा दुष्यंत? बोल बळवंत बल्लाळ, बोल ना आता. बल्लाळ बोल. पडवी झाली तयारी? ऑलमोस्ट. हा, फक्त आता एक फोन करायचा राहिलाय. नाही मॅक, आत्ता नको. आत्ता फक्त आपल्याला एवढंच दाखवायचं की मी इथे नाहीये. कुठे आहे मी? मला माहिती आहे तू कुठे आहेस. चल 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 चल. नेहा रितेश सूर्यवंशी. हो ना, खूप बोललीस. लक्षात ठेव, तुला कल्पना नाहीये हा बळवंत बल्लाळ काय करू शकतो ते. यांना विचार, तुझ्या सासू सासऱ्यांना मी काय करू शकतो ते. तू म्हणतेस ना साहेब, ते तुझे रितेश साहेब आहेत ना, त्यांना असं एक मिनिटाच्या आत बंगल्यातून रस्त्यावर आणू शकतो मी. एवढी धमक आहे माझ्यामध्ये. आणि नुसतं रस्त्यावर नाही आणणार मी, हे इथे कोपऱ्यावर सिग्नल आहे ना, तिथं करवंटी घेऊन भीक मागायला लावेन मी. एवढी ताकद आहे माझ्यामध्ये. मी जिवंत असेपर्यंत माझी मुलं भीक नाही मागणार बल्लाळ. पण एक दिवस ते तुला निश्चितच भीक मागायला लावतील. तू विसरतेय सुहासिनी, तुला दोन मुलं नाहीये, एकच मुलगा आहे तुला. खरं आहे तुझं ज्योती,
त्या दुसऱ्या मुलाला जर मी वाचवलं नसतं, जगवलं नसतं, घडवलं नसतं, त्याच्यावरती जर मी संस्कार केले नसते ना, तर आज इतक्या वर्षांनी जगाचं भान आल्यावरती तुला त्याला स्वतःचा मुलगा म्हणायची लाज वाटली असती. कारण तो ह्याच्याकडे वाढला असता आणि ह्याच्यासारखाच एक गुन्हेगार झाला असता. सुहासिनी तोंड समान बोल. माझ्या घरात उभायस बल्ला. नजर आणि आवाज दोन्ही खाली. नेहा तू आज जवळ. हा तमाशा मला इथेच थांबवायला हवा. युती बल्ला चालते व्हा इथून. आणि एक गोष्ट विसरू नकोस बल्ला, आम्हाला माहिती आहे की आमचा दुष्यंत तुझ्या ताब्यात आहे आणि तो आम्हाला परत मिळालाच पाहिजे. वाईट वाटत दादा. एखाद्याने आपल्या बायकोच्या किती आहारी जावं ह्याला काही मर्यादा असतात अरे. पण तू तेव्हा सुद्धा सुहासिनीच्या ताटाखालचं मांजर होतास आणि आजही तिच्याच सावलीखाली आहेस. ज्योती किती सहज बोलून गेलीस. मी कुठे होतो, कुठे आहे, योग्य वेळ आली की तुला सगळं कळेलच. पण तू आता जिथे आहेस आणि ज्याच्या बरोबर आहेस आणि इथून जिथे पोचणार आहेस ते फक्त आम्हाला माहिती आहे. तुला याची कल्पनाही नाही आहे. आणि दुर्दैवाची गोष्ट ही आहे की तिथे पोचण्यापासून मी तुला रोखूही शकत नाही. ज्योती तू निघ इथून. हे बघ दादा मी निघ. ज्योती नको त्या गोष्टीवर चर्चा करून तुम्ही सगळेच तुमचा वेळ वाया घालवताय असं नाही वाटत का तुम्हाला? तुला जे काही बोलायचंय ते स्पष्टपणे बोल. सांगते, स्पष्ट सांगते. तुम्ही अशी चर्चा केल्याने दुष्यंत सापडणार नाही. कारण दुष्यंत गायब झाला. आतापर्यंत दुष्यंत कुठे होता हे तुम्हाला माहित होतं मिस्टर बल्ला. पण आता तो कुठे हे मी सांगते. दुष्यंतला परसूने गायब केलं. काय हे काय बोलतेस तू? जे तुम्ही ऐकलं. पण कसं शक्य आहे? दुष्यंत परसूकडे. आणि तुला कसं माहित आहे? सासूबाई मला बरंच काही माहितीये. पण मी फक्त तेव्हाच बोलते जेव्हा त्याची गरज असते. पण सोनिया एवढ्या आत्मविश्वासाने कशी काय बोलते? काही गडबड तर झाली नसेल ना? आता तर जाऊन नक्कीच बघायला पाहिजे. चला सुनबाई मी आपल्याला घरी सोडतो. आता फक्त एवढंच सांग सोनिया, दुष्यंत परत मिळेल ना? लेट्स होप फॉर द बेस्ट.